नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय इतिहास प्रकरण नंबर आठ उद्योग व व्यापार याचा अभ्यास करणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता आपल्या पाठाला सुरुवात करूया या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार याविषयी माहिती घेणार आहोत भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दे। मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने करण्यात आली तसेच एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली भारतातील काही उद्योग वस्त्रोद्योग देशाच्या एकूण उद्... उद्यो औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे चौदा टक्के आहे वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग हातमाग उद्योग यांचा समावेश होतो हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टनुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे रेशीम उद्योग वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते रेशमी किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडावरील संशोधन बंगळूर येथील सेरेबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर या राज्यात आहे तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात केला जात आहे पुढील जो उद्योग आहे तो म्हणजे ताग चला विद्यार्थी मित्रांनो ताग उद्योगाविषयी माहिती करून घेऊया ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते तागापासून कापड दोरखंड इत्यादी वस्तू मिळतात तसेच विद्यार्थ्यांना माहीत आहे का तुम्हाला स्वबचत गट व स्वयंसेवी संस्थांच्या एन जी ओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या सहाय्याने विणकरांना मदत करणारी मेगा क्लस्टर ही योजना आहे त्यात कच्चा माल डिझाईन सामग्री तंत्रज्ञान विकास विणकरांचे कल्याण यासाठी मदत केली जाते पुढील उद्योग आहे ते म्हणजे हस्तशिल्प हे श्रमप्रधान क्षेत्र आहे अधिक रोजगार क्षमता कमी गुंतवणूक अधिक नफा निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहे त्यातील मुंबई हे एक शहर आहे वाहन उद्योग विद्यार्थी मित्रांनो वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाचे एक तृतीयांश ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशात निर्यात केले जातात पुढील उद्योग म्हणजे सिमेंट उद्योग गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे सध्या भारत जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश आहे चर्मोद्योग भारतातील मोठा उद्योग असून हा निर्याताभूमिक निर्याताभिमुख उद्योग आहे मीठ उद्योग भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन दोनशे लाख टन होते आयोडिनयुक्त मिठाचे उत्पादन साठ लाख टन इतके होते सायकल उद्योग सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलींचे उत्पादन होते लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे भारत नायजेरिया मेक्सिको केनिया युगांडा ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो खादी व ग्रामोद्योग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग हस्तोद्योग कुटिरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट होती शेती उद्योग भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते शेतीची अनेक कामे बैलाच्या मदतीने केली जातात तसेच यंत्राचा वापर नांगरणी पेरणीपासून कापणी मळणी इत्यादी कामात होत भारता आहे भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा आहे खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो शेतीची कामे व शेती उत्पादन यावर सत्तर टक्के समाज अवलंबून आहे शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही वाटा मोठा आहे भारतात शेती व्यवसाय विविध हंगामात चालतो अनेक प्रकारची पिके शेतात घेतली जातात ज्वारी गहू तांदूळ डाळी तेलबिया यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते त्याबरोबर कापूस ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड साखर ही उद्योग चालतात तसेच फळे भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होते अलीकडे यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहेत शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात शेती अवजारे बी बियाणे खते यांचा पुरवठाही केला जातो कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण फळबाग रोपवाटिका मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बंदिस्त शेळीपालन काही मशीनचे संगोपन दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदामात गोदाम म्हणजे वेअरहाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते भारत अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत आहे ठिबक सिंचन सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे भारत सरकारचे धोरण चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग औषध उद्योग मोटर ट्रॅक्टर उद्योग कातड्याच्या वस्तू वस्त्रोद्योग खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग तेल रंग साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले एकोणीसशे सत्तरच्या औद्योगिक परवाना धोरणानुसार पाच कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळी मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले या धोरणानुसार एकोणीसशे बहात्तर अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात तीन लाख अठरा हजार लघु उद्योग नोंदवले गेले पुढील मुद्दा आहे म्हणजे तो म्हणजे खनिज संपत्ती देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो आपल्या देशात लोह मँगनीज कोळसा खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडले आहेत वनसंपत्ती वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत जंगल जपण्याचे काम राज्य शासन केंद्रशासन व स्थानिक लोक करतात बांधकाम कागद वृत्तपत्र कागद रेशीम काडेपेटी औषधी वनस्पती मध लाख रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत मत्स्य उद्योग नद्या कालवे तळी सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होते या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी जुन्या बंदरांचा विकास मत्स्यबीज उभवणी केंद्रे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आली आहेत पर्यटन उद्योग भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे तीर्थक्षेत्रे नद्यांचा संगम किल्ले लेणी आहेत यामुळे देशा परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयी सुवी, सुविधा केल्या जातात या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत त्या ते ठिकाणी तेथील ते स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात यातूनही रोजगार उपलब्ध होतो व्यापार आयात निर्यात एकोणीसशे एकावन्नमध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली भारताच्या आयातीत यंत्रसामग्री लोखंड खनिज तेल खते औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली भारताच्या निर्यातीत चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ सुती कापड चांबडे पादत्राणे मोती मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो अंतर्गत व्यापार भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग जलमार्ग रस्ते हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो मुंबई कोलकाता कोचीन चेन्नई ही बंदरे महत्वाची आहेत अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस कापड तांदूळ गहू कच्चा ताग लोखंड पोलाद तेलबिया मीठ साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा व उंचावतो रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो पुढील पाठात आपण भारतीय लोकांचे बदलते जीवन याविषयी माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला थोडा स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्यायचा आहे आणि ह्या चॅनलवर जर नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खूप खूप धन्यवाद